महाराष्ट्राच्या राजकारणात आता युवा पिढी बऱ्यापैकी सक्रिय झालेली आहे पक्ष बाजूला ठेवून अनेक कार्यक्रमात ही युवा पिढी एकत्रही दिसते जी मराठीवरील चला हवा येऊ द्या या कार्यक्रमात पंकजा मुंडे सुजय विखे रोहित पवार हे तिघे एकत्र आले होते त्यावेळी खासदार सुजय विखे म्हणाले की ऊसतोड कामगारांसाठी सर्वांनी मिळून काहीतरी करायला हवं माझ्या रोहित पवार आणि पंकजा मुंडे यांच्या शिक्षण संस्था आहेत आम्ही जर सर्वांनी एकत्र आलो तर ऊसतोड कामगारांसाठी चांगलं काम होईल सर्वांनी मिळून राजकीय पक्ष बाजूला ठेवून मनापासून हे करायला हवं यासाठी पंकजा मुंडे किंवा रोहित पवार यांनी नेतृत्व केलं तर आम्ही उस्तोड कामगारांच्या प्रश्नासाठी त्यांच्या नेतृत्वात काम करायला तयार आहोत आमचं काही म्हणणं नाही कुणीही नेतृत्व करा पण पक्षाच्या पलीकडे जाऊन चांगल्या विचारांनी काम करूया असं परखड मत भाजप खासदार सुजय विखे यांनी या कार्यक्रमात मांडलं अत्यंत खेळीमेळीच्या वातावरणात हा कार्यक्रम पार पडला या कार्यक्रमात अभिनेता सागर कारंडे यांनी ऊसतोड कामगारांची बाजू मांडणारं भावनिक पत्र सर्वांसमोर वाचून दाखवलं या पत्रावर सुजय विखेंनी ही प्रतिक्रिया दिली होती त्या पत्रामुळे तिघेही नेते चांगलेच भावनिक झालेले पाहायला मिळाले तुम्हा तिघांना एकत्र लिहितोय एकत्र का तुम्ही तिघेही राज्यातले तरुण नेतृत्व आहात तुमच्याकडून खूप अपेक्षा आहेत तर तुमच्याकडून असलेल्या तुमच्या घरच्यांच्या राजकीय अपेक्षा तुम्ही पूर्ण केल्या आहेत इथून पुढेही त्यांचं स्वप्न पूर्ण करणार आहात पण आज मला माझ्या स्वप्नांविषयी बोलायचंय माझ्यासारख्या दहा बारा लाख उस्तोड कामगारांविषयी बोलायचंय तुम्हाला तिघांशी बोलायलाच पाहिजे कारण तुम्ही तिघेही साखर कारखान्याशी संबंधित आहात ज्या बीड आणि नगर जिल्ह्यातून सगळ्यात जास्त उस्तोड कामगार राहतात त्यांचे तुम्ही प्रतिनिधी अशी त्या पत्राची सुरुवात होती ऊस तुमच्यासाठी जवळचा मित्र आहे पण आम्हा उस्तोड कामगारांच्या मुलांसाठी शत्रू असंही त्या पत्रात लिहिलं होतं त्या पत्रावर पंकजा मुंडे म्हणाल्या की ऊसतोड कामगारांचं मी प्रतिनिधित्व करते ऊसतोड कामगारांना न्याय देण्यासाठी आयुष्यभर गोपीनाथ मुंडे देखील लढले त्यांच्या प्रवासात त्यांच्या ज्या भाववाढी होत्या त्याबाबत शरद पवार आणि गोपीनाथ मुंडे हे एकत्र बसून न्याय द्यायचे प्रत्येक कामगारांचं ते ज्यावर जगतात त्या उद्योगाची जे नातं असतं ते गाय वासरासारखं असलं पाहिजे कारण गायीला जर पान्हा फुटला तर वासराचं देखील पोट भरतं तसं नातं कामगारांचंही असलं पाहिजे ऊस हा कामगारांचा शत्रू नाही ऊस हा कामगारांसाठी शक्तीच आहे पण ऊसतोड कामगारांच्या पुढच्या पिढीला ऊस तोडावा लागू नये हे मला जिवंतपणे बघायचं आहे अशी आशा पंकजा मुंडे यांनी या कार्यक्रमात व्यक्त केली आपल्याला शिक्षणावर काम करावं लागेल नव्या पिढीला नोकरी कशी देता येईल यासाठी देखील प्रयत्न करावे लागतील जर त्या बाबतीत आपण कमी पडलो तर कदाचित नंतर कुठेतरी असं म्हणावं लागेल की राजकारणात येऊन आम्ही काय केलं अशी परिस्थिती येऊ नये म्हणून आम्हा सर्वांना कोणाच्याही जीवनाचं राजकारण न करण्यासाठी अलीकडच्या काळात जे राजकारण बिघडलं ते थोडंसं सुरळीत करावं लागेल तसेच असं केलं तर आपला महाराष्ट्र आणि देश विकासाच्या दिशेने जाईल असं मत रोहित पवार यांनी या कार्यक्रमात व्यक्त केलं तसं तिघेही कारखानदार आहेत आणि तिघांनाही मोठा राजकीय वारसा आहे त्यामुळे आता आगामी काळात ही युवा पिढी ऊसतोड कामगारांच्या जीवनात काही बदल घडवेल का ते पाहावं लागेल याबाबत तुमची काही मतं असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की नमूद करा तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला तेही कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आमचं लोकमतचं युट्यूब चॅनल जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर ते नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ फेसबुकवर बघत असाल तर फेसबुक पेजला फॉलो आणि लाईक करा व्हिडिओ जर्नालिस्ट आकाश जाधवसह मी अश्विन महाजन लोकमत मुंबई